कोरोना संक्रमण का धोखा दिखाई दे रहा है, ऐसे में राज्य के पूर्व आरोग्य मंत्री राजेश टोपे ने वेंटिलेटर का मुद्दा उपस्थित किया। जगामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर कोरोनाचा पुन्हा वाढता प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय। चायना लॉकडाऊन झालेलं आहे, जपानमध्ये खूप वाढलेले आहेत, साऊथ कोरियामध्ये खूप वाढलेले आहेत, ब्राझील आणि अमेरिकेमध्ये खूप वाढलेले आहेत। या सगळ्याच देशांचा एकंदर पुढच्याला ठेच मागचा सावध असं मराठीतली जशी म्हण आहे त्या पद्धतीनं आपण अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। कारण मला आठवतं आहे की 8 मार्चला ज्यावेळी पहिला रुग्ण दुबईवरून म्हणजे बाधित होऊन आला आणि ते पती पत्नी पुण्यापर्यंत त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि पहिला रुग्णाचं महाराष्ट्रात हा देशामध्ये नंबर एकचं राज्य राहिलं, सगळ्यात जास्त संक्रमित झालेलं, सगळ्यात जास्त प्रभावित झालेलं कोरोनाच्या माध्यमातून। तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला आहे आणि म्हणून आता हा जो काही व्हेरियंट असेल त्या व्हेरियंटची मी जे मला जे ऐकिवात आहे की त्याचं इन्फेक्शियस रेट किंवा त्याला इन्फेक्टिव्हिटी रेट म्हणतो आपण, ती प्रचंड मोठी आहे आणि म्हणून आपल्याला खूप जागरूक राहायला पाहिजे। या सगळ्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची जी काही ॲडवायझरी असते त्या ॲडवायझरीचं तंतोतंत पालन करणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणि त्या दृष्टीनं मी कालच राजेश भूषण जे प्रधान सचिव आहेत आरोग्य विभागाचे त्यांचं पत्र माझ्या व्हॉट्सॲपवरसुद्धा आलं होतं, मी बघितलं आणि त्याच्यात त्यांनी जे काही पूर्वीचा अनुभवाच्या माध्यमातून ज्या उपाययोजना सांगितल्या त्यात 5 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत। पहिला जसं ट्रॅकिंग टेस्टिंग ट्रीटमेंट त्याला 3T म्हणतो आपण, नंतर चौथा येतो तो वॅक्सिनेशन आणि पाचवा येतो तो कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोविड अनुषंगिक वर्तणूक। या 5 खऱ्या अर्थाने मुद्द्यांवर आपल्याला कोविडच्या अनुषंगाने काम करणं गरजेचंच आहे, त्याचा आपल्याला पूर्व अनुभव आहे। आणि त्याचबरोबर या सगळ्या पार्श्वभूमीच्या आधारावरच आपण मला हे सांगायचं आहे की PSA प्लांट्स आहेत मोठ्या पद्धतीनं आपण बनवलेले होते, तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयापर्यंत आपण ऑक्सिजनचे प्लांट्स बनवलेले होते, हे सगळे प्लांट्स सुस्थितीत आहेत का नाही ते सुद्धा तातडीनं तपासणं, त्यांचं मेंटेनन्स करणं हे सुद्धा गरजेचं आहे। मेडिसिन्स या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आज माझी जी माहिती ती निश्चित प्रकारे खूप मोठ्या पद्धतीनं कमतरता आहे, ती मेडिसिन्सची कमतरता असता कामा नये ह्या बाबतीतली सुद्धा खबरदारी तातडीनं घेणं आवश्यक आहे। आणि आता जे काही बाहेरून येणाऱ्या लोकांचं केंद्र शासनाच्या सूचनेवरून एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू केलेलं आहे ती चांगली बाब आहे, ती स्वागतार्ह आहे। आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीनं जसा एक स्टेट टास्क फोर्स होता, मी आज ऐकतोय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण या कोविडच्या अनुषंगाने बैठक घेत आहेत, तर तशा पद्धतीनं टास्क फोर्स गठीत करणं आणि पूर्वीच्या अनुभव लक्षात घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेची सुरक्षितता करणं मला वाटतं ही महत्त्वाची बाब आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आज कोणीही जर पॉझिटिव्ह होत असेल किंवा पॉझिटिव्ह झालेला असेल, त्याचा टेस्ट झाली आणि तो पॉझिटिव्ह डिटेक्ट झाला, तर त्या व्यक्तीचं आयसोलेशन अतिशय कार्यक्षम आणि परिणामकारक पद्धतीनं व्हायला पाहिजे। आणि दुसरी बाब अशी आहे की त्याचा व्हेरियंट कोणता आहे तो जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून तपासलं पाहिजे, कारण कोणता व्हेरियंट आहे हा जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण जे काही वॅक्सिनेशन झालेलं आहे त्या वॅक्सिनला हा व्हेरियंट एस्केप करतो का किंवा काय आहे, या सगळ्याच बाबी ज्या काही आहेत त्या लक्षात येतात। त्यामुळे जे काही ॲडवायझरी आलेली आहे त्याच्यामध्ये जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं गरजेचं सांगितलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मला असं म्हणायचं की खूप सिरियसली घेऊन होणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे बरेचसे आता अधिकारीसुद्धा बदलाबदली झालेली आहे, काही नवीन लोक आलेले आहेत, काही रिक्त जागा आहेत, ह्या सगळ्या जागा फटफट भरल्या पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीचे या दृष्टिकोनातून सतर्कतेने लक्ष घातलं।